भाऊ, चलनी नोटावरती महापुरुषांचे काही नेत्यांचे फोटोंची लावण्याची चर्चा सुरू आहे, नेमकं तुमचं काय मत आहे? मी पण टीव्हीवर बघितलं की चलनी नोटांवर कोणी सांगते की देवाचे फोटो पाहिजे, कोणी म्हणते महापुरुषाचे पाहिजे, कोणी म्हणतं आणखीन कोणाचे स्वातंत्र्य सैनिकाचे पाहिजे. परंतु भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. अनेक धर्माचे पंथांचे लोक या देशामध्ये राहतात. प्रत्येकाचं दैवत वेगळं वेगळं आहे आणि त्याच्यामुळे नोटांवर कोणाकोणा एका एका धर्माचे फोटो छापल्याने आपल्या देशामध्ये जातीवाद निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे भारत देशाचं जे राजकीय प्रतीक आहे, ज्याला आम्ही संविधानाच्या रूपाने पाहतो, हे जे तीन मुंड्याचं जे कापडा निशाण आहे, हे जर सगळ्या महापुरुषापेक्षा दुव्यापेक्षा जर त्याच्यावर असलं तर हे सर्वात चांगलं नाही. याच्यामुळे कोणाची भावना दुखायचा काही विषय नाही. किंवा हा देश कुण्या एका जाती धर्माचा किंवा एका कुठल्या तरी याचा आहे हा मेसेज तिकडे जाणार नाही. आपल्या देशामध्ये सगळ्याच धर्माचा आदर केला जातो आणि म्हणून निधर्मीपणे कुठल्याही धर्मानं ठेवता अशा प्रकारचं निशाण असलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.